दुसऱ्या साईडला पण डबल टिप मारून घेऊयात. आता आपण खाली बॉटम पट्टी लावून घेऊया. दुसरे आपण बॉटमला पण बॉटम पट्टी लावून घेऊयात. बॉटम पट्टी आपण आतील बाजूने फोल्ड करून घेऊयात. सरळ बाजूने या पट्टीवरती आपण 3 ते 4 टिपा मारून घेणार आहोत. बॉटम पट्टी तयार झाली आहे. आता सेम याच पद्धतीने दुसरी देखील बॉटम पट्टी तयार करून घेऊ आपण.
आता या पट्टीवर सुद्धा आपण 3 ते 4 टिपा मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही बॉटम पट्टी तयार झालेली आहेत. आता वरच्या बाजूला आपण कलर टाकून घेऊया. वरची जी पट्टी आहे नेफ्याची, त्याच्या निम्म्याबरोबर आपण इथे प्लेट टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण या वरच्या बाजूला प्लेट्स मारून घेतल्या. आता आपण यावरती नेफ्याची पट्टी जॉईन करूयात. Thank you.
साइड जो सेंटर आहे त्या ठिकाणी एक एक चुनी टाकून घ्यायची, प्लेट टाकायची। यावरती आपण दाब टिप मारून घेऊयात। अशा प्रकारे नेफ्याची पट्टी जॉईन झालेली आहे। आता आपण आता सेंटर जॉईन करून घेऊया। आता इथे उरलेला जो कपडा आहे तो कपडा आपण अशा पद्धतीने फोल्ड करणार आहोत।
आता आपण वरच्या साईडला 1 इंचावरती 1 ते 1.5 इंचावरती पट्टी फोल्ड करणार आहोत. एक इंचाची पट्टी फोल्ड करूयात आपण. आता आपण मधली बाजू जॉईन करून घेऊयात. बॉटम घेऊयात 8.5 इंच. Thank you.
त्यानंतर आपण डबल टिप मारून घेऊया त्याला. आता आपण हा सलवार सरळ करून घेऊयात. अशा प्रकारे आपला हा सलवार शिवून तयार झालेला आहे.